आज आपण त्रिकोणी संख्याबद्दल हा एक प्रश्न बघणार आहोत. त्यासाठी अगोदर आपण त्रिकोणी संख्या म्हणजे काय त्याचा सराव करून घेऊ. एक ही त्रिकोणी संख्या आहे. एक प्लस दोन ही दुसरी त्रिकोणी संख्या आहे म्हणजे तीन. तिसरी त्रिकोणी संख्या म्हणजे एक प्लस दोन प्लस तीन सहा. तिसरी चौथी त्रिकोणी संख्या म्हणजे एक प्लस दोन प्लस तीन प्लस चार दहा. आणि पाचवी त्रिकोणी संख्या म्हणजे एक प्लस दोन प्लस तीन प्लस चार प्लस पाच म्हणजे पंधरा. आता या प्रकारच्या सर्व संख्यांना त्रिकोणी संख्या म्हणतात. आता याच्या पुढच्या आपल्याला त्रिकोणी संख्या शोधायची असेल तर आपण यामध्ये ते सहा ऍड करणार. ओके, तर हे पंधरा आहेत आणि सहा म्हणजे एकवीस झाले. म्हणजे एकवीस ही ह्याच्या पुढची त्रिकोणी संख्या असणार. मग एकवीसच्या पुढची त्रिकोणी संख्या कोणती आहे ते म्हणजे शेवटी सात लावा लागणार आपल्याला. बरोबर, म्हणजे एकवीस प्लस सात अठ्ठावीस असणार. म्हणजे त्रिकोण मोठा होत जात आहे. हो. ओके, आता इथे आपण बघितलं तर दुसरी त्रिकोणी संख्येसाठी एक प्लस दोन करावं लागतात. तिसऱ्या त्रिकोणी संख्येसाठी एक प्लस दोन प्लस तीन करावं लागतात. तसंच पाचव्या त्रिकोणी संख्येसाठी एक प्लस दोन प्लस तीन करावं लागत. तीन प्लस चार पाच करावं लागतात. तर म्हणजे जर एनवी त्रिकोणी संख्या असेल तर एक प्लस दोन प्लस तीन प्लस असं एन पर्यंत बेरीज करावं लागणार. आणि आपल्याला यांची बेरीज कशी करायची ते माहित आहे. कस सूत्र आहे ना त्याच. ओके, आता आपण आहे ना ह्या सूत्राद्वारे सर्व आहे ना त्रिकोणी संख्या शोधू शकतो. ओके, पुढच्या सगळ्या शोधू शकणार. समजा मला दहावी शोधायची आहे तर म्हणजे दहावी शोधायचं म्हणजे एन दहा असणार. ओके, दहा प्लस एक म्हणजे अकरा असणार. अकरा गुणिले दहा एकशे दहा येईल. आणि एकशे दहाचा अर्धा म्हणजे पंचावन्न येईल. ओके, तसं आपण कोणती पण शोधू शकणार. पण आपण हे उलटा काम करू शकतो का की समजा एक संख्या दिली आहे आणि ती संख्या त्रिकोणी आहे की नाही ते ओळखू शकतो का. समजा एक मी तुला संख्या दिली शंभर तर ती त्रिकोणी आहे की नाही ओळखू शकतो का. आता जर शंभर असेल समजा आपण शंभरला त्रिकोणी संख्या मानलं तर शंभर बरोबर एन प्लस वन गुणिले एन भागिले दोन ह्या रूपात मांडता येईल. ओके, तर दोन्ही साईडला आपण दोन्ही गुणलं. असं आहे. आता समजा हे दोन्ही एन असले असते म्हणजे एन स्क्वेअर तर याचा वर्गमूळ एन आला असता. ओके, आणि समजा दोन्ही एन प्लस वन असले असते म्हणजे एन प्लस वन स्क्वेअर म्हणजे तर याचा वर्गमूळ एन प्लस वन आला असता. ओके, पण ही संख्या आहे ना ह्या दोघांच्या मध्ये आहे ना. ही संख्या एन प्लस वन गुणिले एन आहे ना. तर ती एवढी मोठी नाहीये आणि एवढी लहान पण नाहीये. ओके, म्हणजे इथे कुठे तर असेल ती संख्या. म्हणजे याचा वर्गमूळ इथे कुठे तर असेल. ओके, म्हणजे या दोघांच्या एन आणि एन प्लस वनच्या मध्ये असेल. ओके, आता जर आपण याचा वर्गमूळ काढला तर आपल्याला माहित आहे त्यांचा वर्गमूळ ह्यांच्या मध्ये असेल. बरोबर, म्हणजे आपल्याला एन आणि एन प्लस वन भेटेल. हा, आता समजा दोनशेचा वर्गमूळ बघितला आपण तर तो आहे ना चौदा आणि पंधराच्या मध्ये येईल. चौदाचा कस चौदाचा आहे ना हा आहे वर्ग 96. ओके, आणि पंधराचा दोनशे आहे ना पंधरा आणि इथे याच्यामध्ये आहे ना कुठे तर. म्हणून यांचा वर्गमूळ पण मध्येच येणार कुठे तरी. ओके, म्हणजे ही आहे ना यांच्यामध्ये असेल. म्हणजे एन प्लस वन आणि एन आहे ना चौदा आणि पंधरा असायला पाहिजे. ओके, म्हणजे चौदा आणि पंधराचा गुणाकार दोनशे यायला पाहिजे. ओके, तर आपण गुणाकार केला. आता इथे बघितलं इथे वीस येतं.
ओके पण हे आहे ना 200 पेक्षा मोठे आहे ना 210 हा बरोबर ओके 200 पेक्षा मोठे आहे ना ओके 200 पेक्षा मोठे आहे म्हणजे म्हणजे 200 आहे ना त्रिकोणी संख्या नाहीये त्रिकोणी संख्यांच्या जवळ आहे ओके म्हणजे 210 ही त्रिकोणी संख्या 210 ही त्रिकोणी संख्या आहे ओके बरोबर 200 नाहीये बरोबर ओके पण ठीक आहे मग अजून एक घेऊया समजा 827 827 ला पण असं वाढायला आहे एन प्लस वन गुणिले एन ना आता हे बघितलं आपण तर दोन इथे नेला असं असणार आता हा आहे ना 40 आणि 41 वर्गाच्या मध्ये आहे ना चौक दुसरा वापर नाही बरोबर होत नाही वाटत हा आहे ना 40 आणि 41 वर्गाच्या मध्ये असणार ना ओके तर 40 वर्ग किती आहे 40 म्हणजे 1600 ओके आणि 41 आहे ना याच्यापेक्षा मोठा आहे ओके म्हणून आहे ना 41 याच्यापेक्षा मोठं तुला कसं समजलं 41 वर्ग म्हणजे 40 वर्ग प्लस 40 प्लस 41 म्हणजे 1681 ओके ठीक आहे आता ही संख्या इथे मध्ये कुठे येणार आहे म्हणजे याचा वर्गमूळ पण आहे ना मध्येच येणार म्हणजे तो 40 आणि 41 मध्ये येणार बरोबर आता यांचा गुणाकार केला तर ही संख्या यायला पाहिजे पण 0 × 10 येत एका स्थानी म्हणून ही संख्या येत नाही बरोबर हे आपण बात करू शकतो पण जर आपल्याला अशी मोठी संख्या असली ना खूपच मोठी संख्या तर बात करता येणार नाही कारण वर्गमूळ कशा आणि कशाच्या मध्ये आहे ते पाहण्यासाठी खूप वर्गमूळ पण पाठ असायला पाहिजे आणि वर्गसंख्यांचे गुणधर्म पण पाठ असायला पाहिजे बरोबर ओके मग त्यासाठी काय दुसरं पर्याय आहे का आपण आहे ना त्रिकोणी संख्या आणि चौकोनी संख्या मधील गुणधर्म वापरू शकतो ओके काय येते आता इथे बघितलं आपण तर 3, 6, 10 हे आहे ना त्रिकोणी संख्या आहे आपण पाहिले होते इथं आता 3 × 8 + 1 = 25 येत 25 एक वर्ग संख्या आहे तसंच 6 × 8 + 1 = 49 येत 49 पण एक वर्ग संख्या आहे आणि 10 × 8 + 1 पण एक वर्ग संख्याच येते बरोबर म्हणजे हा नियम आहे ना जर प्रत्येक वर्गसंख्यासाठी म्हणजे त्रिकोणी संख्यासाठी चालला तर आपल्याला तो वापरता पण येईल ओके मग हे कसं सिद्ध करू शकतो आपल्याला माहित आहे त्रिकोणी संख्या कशी शोधायची आपल्याला माहित आहे सूत्र माहित आहे तर आपण इथे तो सूत्र टाकू शकतो म्हणजे +1 एक बरोबर कोणत्या तर संख्येचा वर्ग म्हणजे 1 वर्ग पकडू हे सिद्ध करायचं हो ओके आता इथे बघितलं आपण असं होईल मग ह्याला सोडवलं आपण तर n² + n येईल × 4 + 1 ही कोणती तर वर्ग संख्या आहे आता ह्याला सोडवलं तर असं आहे आता इथे बघितलं आपण तर ह्याला आपण असं मांडू शकतो 2n² आणि याला 2 × 2n अशा पद्धतीने मांडू शकतो आणि 1 ठेवू शकतो असं
जे हा अक्केचा वर्ग असणार. मग हे म्हणजेच ए प्लस बी चा वर्ग, ए प्लस बी कंसाचा वर्ग आहे. ओके, तर आपण याला असं लिहू शकतो 2n प्लस 1 चा वर्ग बरोबर के चा वर्ग येईल. ओके, आता इथे बघितलं आपण तर ही पण एक वर्ग संख्या आणि आपल्याला फायनल के ही पण वर्ग संख्या देते. ओके, म्हणजे दोन्ही साइडला वर्ग संख्या आले म्हणजे आपलं हे सिद्ध झालं. ओके, बरोबर, म्हणजे हे सर्व वर्ग सर्व त्रिकोणी संख्यांमध्ये चालणार. हो. ओके, आणि अजून एक दिसतंय की मला हे सर्व वर्ग संख्या सगळे विषमच आहेत. इथे आहे ना 2n प्लस 1 आहे, म्हणजे 2n ही सम संख्या असणार. ओके, प्लस 1 केलं तर विषम संख्या येणार. म्हणून हे सर्व आहे ना विषम संख्याचे वर्ग आहेत. हा, म्हणजे तिकडे पण एक नवीन ते पण एक गुण आहे की फक्त वर्ग संख्या नाही विषम वर्ग संख्या येतात. विषम वर्ग संख्या येतात ते पण. ओके, ठीक आहे. मग याला याच्यासाठी एक प्रश्न घेऊ. समजा 1035, तर 1035 आता त्रिकोणी संख्या आहे की नाही जर शोधायची असणार तर, ओळखायची असणार तर. 1035 गुणिले 8 प्लस 1 ही वर्ग संख्या आली तर 1035 त्रिकोणी संख्या असणार. ओके, ही संख्या येते. आता ह्या संख्येला बघितलं तर ही 81 जवळ आहे ना, म्हणजे 9 वर्गाच्या जवळ आहे. म्हणजे हा आहे ना 81 वर्ग, सॉरी 91 वर्ग होऊ शकतो. ओके, 91 वर्ग बघितला तर 90 हे आणि हे सेम आलं, म्हणजे ही एक वर्ग संख्या आहे. म्हणजे 105 ही त्रिकोणी संख्या असेल. 135 ही त्रिकोणी संख्या, 1035 1035 ही त्रिकोणी संख्या असेल. बरोबर. ओके, पुढे पुढे आता त्याच प्रकारे आहे ना हे प्रश्न पण आहेत. तुम्ही हे प्रश्न सोडवा. सोडवा म्हणजे काय करायचं? आता हे प्रश्न आहे ना या पद्धतीने किंवा या पद्धतीने कोणत्या पद्धतीने तुम्हाला सोपं जातं ते तुम्ही सोडून बघा. आणि करायचं काय नेमकं? हे संख्या आहे ना त्रिकोणी संख्या आहेत की नाही ते ओळखायचे. ओके, आता तुम्ही हे सोडवा. आणि जर तुम्हाला आहे ना वर्ग संख्यांचे गुणधर्म माहीत असतील तर हे प्रश्न लवकर सुटतील. तर वर्ग संख्यांचे गुणधर्म सांगण्यासाठी आहे ना आमचा एक व्हिडिओ आहे, तो तुम्ही पाहू शकता. ओके, आणि तुम्ही सोडवलेले उत्तर mentor.1729@gmail.com वर पाठवा. ओके, कोणाला हे नाही आले तर काही सोडवता नाही जमले तर तुमचा तुम्ही केलेले प्रयत्न पाठवा. ओके, मग आम्ही तुम्हाला उत्तरे पाठवू. ओके, ठीक आहे. थँक्यू.